बातमी अजित पवार यांच्या वक्तव्याची. बारामतीमध्ये अजित पवार यांनी भावंडांवरच हल्ला बोल केलाय. माझ्या निवडणुकांना कधी फिरले नाहीत, आता घराघरा फिरतायत असं अजित पवार यांनी म्हटलंय. हे फिरणं म्हणजे पावसाळ्यातील छत्रीसारखं, मतदानानंतर छत्र्या परदेशी सफारीला जातात असं अजित पवार म्हणाले. मी आदरानं बोलतोय, तोंड उघडायला भाग पाडू नका, तोंड उघडलं तर बाहेर फिरणंही मुश्किल होईल. अजित पवार यांनी भावंडांना हा इशारा दिला. काही जण कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही, राव आता गर्रा 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 फिरायला लागली, पायाला भिंगडी बांधल्यासारखं. अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावंच नाही रे वाटलं, आणि आता उद्या त्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार आहे तुम्ही? इथं परत अजित पवार आणि अजित पवारचेच कार्यकर्ते, दुसरं कुणी येणार नाही. हे नुसतं आऊल घटकेच आहे. ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना, तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या पार परदेशात हवाई सफर करायला जातील. आणि मी तुम्हाला सांगतो, मी अजून पण फार तोलून मापून बोलतो, एकदा जर मी तोंड उघडलं ना, ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही, फिरता तोंड दाखवता येणार नाही. जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना सांगायचं आहे. उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता का?